तर महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. बुलढाण्यातून शेतकरी नेते रविकांत तुपकर हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, तर सलग 3 टर्म खासदार असलेले शिवसेनेच्या प्रतापराव जाधव यांना 4थ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे. महायुतीकडून ते देखील आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. याआधी बंडखोरी करत शिवसेनेचे संजय गायकवाड आणि भाजपचे माजी आमदार विजयराज शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ही बंडखोरी कायम राहिल्यास या ठिकाणी महायुतीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात. डॉक्टर संजय महाजन आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. संजय, जर पाहायचं झालं तर आता प्रतापराव जाधव हे आपल्या उमेदवारी अर्ज दाखल तर करत आहेत, तर दुसरीकडे त्यांच्यासमोर आव्हान आहे ते म्हणजे आता रविकांत तुपकर यांचं आणि त्यासोबतच बंडखोरीचं लागलेलं ग्रहण सुद्धा. कसं पाहायचं याकडे? नक्कीच दीपक, बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या दृष्टीने आजचा महत्वाचा दिवस आहे. त्याचं कारण असं की आज बुलढाणा लोकसभा मतदारसंघात 2 दिग्गज नेते हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सकाळी साधारणतः 10 वाजता रविकांत तुपकर हे आपल्या शेतकऱ्यांच्या ताफ्यासह एक रॅली काढतील आणि त्यानंतर ते उमेदवारी अर्ज दाखल करतील. रविकांत तुपकरांसंदर्भात सांगायचं झालं तर आज सकाळपासूनच बुलढाणा जिल्ह्याच्या दुरून हे शेतकरी बुलढाण्यात आता सध्या सकाळीच दाखल होत आहे. अनेक शेतकऱ्यांची आम्ही सध्याही चर्चा केली तर त्यात घरूनच शिदोरी बांधून शेतकरी हे रविकांत तुपकर यांच्यासोबत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जमत आहेत आणि साधारणतः 10 वाजता रविकांत तुपकर हे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जातील. दुसरी सर्वात महत्वाची बाब म्हणजे सलग 3 वेळेस खासदार राहिलेले आणि शिंदे गटाचे नेते प्रतापराव जाधव हेही आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आधीच किंवा किंबहुना प्रतापराव जाधव यांची उमेदवारी जाहीर होण्याआधीच महायुतीत आपल्याला बंड बघायला मिळालं, कारण शिंदे गटाचे जे आमदार आहेत संजय गायकवाड यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज ऑलरेडी दाखल केलेला आहे आणि त्यानंतर महायुतीचाच एक महत्त्वाचा पक्ष असलेला भारतीय जनता पार्टीचे नेते विजयराज शिंदे यांनी काल उमेदवारीचा अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आज प्रतापराव जाधव हे जरी अधिकृत उमेदवार महायुतीचे असले तरी ते आज अर्ज दाखल करणार आहेत. विशेष म्हणजे महायुतीच्या या उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रतापराव जाधव एक मोठी रॅली करणार आहेत, रॅलीनंतर एक सभा घेणार आहेत आणि त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन अर्ज दाखल करणार आहेत. मात्र अद्यापही शिंदे गटाचा कुणी महत्त्वाचा नेता किंवा मुख्यमंत्री या अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेसाठी प्रतापराव जाधवांसोबत हजर राहतील अशी कुठलीही माहिती नाही किंवा शिंदे गटाचे कुठलेही वरिष्ठ नेते बुलढाण्यात आज येणार नाही आहे. त्यामुळे जरा शंका वाटते की नेमकं महायुतीत चाललंय तरी काय, कारण 2 उमेदवारांनी महायुतीतल्या ऑलरेडी अर्ज दाखल केलेत आणि त्यात आज अधिकृत उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत, त्यामुळे जरा शंका येत आहे दीपक. म्हणजे स्वाभाविकच काय नेमकं घडतंय महायुतीमध्ये पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. अपडेट जाणून घेत राहू. तिथे यवतमाळ वाशिम मतदारसंघातील ठाकरे गटाचे उमेदवार